ही सांगलीमधून आहे. कृष्णा नदीमधून शेतीसाठी खासगी उपसा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. फक्त पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा सुरू असेल. वारणा आणि कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे कोयना धरणातून सिंचन आणि बिगर सिंचनासाठी लागणाऱ्या पाणी वापरात कपात करण्याचा पाटबंधारे विभागाने आदेश काढला. आजपासून 17 जूनपर्यंत पाणी उपशावरती बंदी असेल तर 18 जून ते 20 जूनपर्यंत उपसा करण्यास परवानगी दिली जाते. या कालावधीमध्ये कोणत्याही शेतकऱ्यानं पाणी उपसा केला तर त्याची विद्युत मोटार जप्त करून वर्षभरासाठी विद्युत पुरवठा खंडित केला जाईल असा इशारा पाटबंधारे खात्याकडनं देण्यात येतोय. सांगलीतनं अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी कुलदीप माने. कुलदीप, काय कारण आहे की उपशावरती बंदी घातली जाते? पाणी साठ्याची नेमकी स्थिती काय आहे सांगली परिसरातली? मान्सूननं वाढवलेली प्रतीक्षा, कोयना धरणातील कमी झालेला पाणीसाठा आणि त्यामुळे कृष्णा नदीनं गाठलेला तळ, या सगळ्या परिस्थिती लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाकडून हा सगळा कृष्णा नदीमधील पाणी उपसाबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. खरं तर सातारा, सांगली, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यातून कृष्णा नदी जाते, त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी ही पाटबंधारे विभागानं सूचना खऱ्या अर्थानं जारी केली म्हणता येईल. पुढचे 4 दिवस या ठिकाणी या नदीमधून जे शेतीसाठी या ठिकाणी उपसा होतोय तो उपसा या ठिकाणी बंदी या ठिकाणी घालण्यात आले. साधारण सांगली जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ या ज्या सिंचन योजना आहेत त्या अंशतः सुरू आहेत. ते शेती जे पाणी जातं त्यामधील पाणी जात असल्यामुळं या अंशतः योजना सुरू ठेवण्यात येणार आहेत. मात्र खाजगी म्हणजे शेतीसाठी जे काही अन्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नदीकाठ शेतकरी उपसा करतात त्यांच्यावरती मात्र बंदी घालण्यात आली. याशिवाय जे पिण्याच्या सिंचन योजना आहेत त्यांना देखील या ठिकाणी यामधून वगळण्यात आले. त्यामुळं सध्याची जर परिस्थिती जर पाहिली तर मान्सून अजून दाखल झालेला नाही आहे आणि त्यामुळं साधारणतः जो कोयना धरणातून 1000 आसपास क्युसेक्स पाणी विसर्ग केला जातो आहे ते पाणी या ठिकाणी या गावांपर्यंत पोहोचतच नाही आहे, कारण मोठ्या प्रमाणावरती शेतीसाठी पाणी उपसा आत्तापर्यंत होत आला आहे आणि त्यामुळंच हा जो उपसा आहे या उपसाबंदीवरती या ठिकाणी आदेश जारी केले गेलेत. अपेक्षा आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल आणि साधारणतः ही जी उपसाबंदी आहे ती लवकरच मागे घेतली जाईल. मात्र सध्या तरी कृष्णा नदी पात्रामध्ये जो काही मोठ्या प्रमाणात उपसा शेतीच्या पाण्यासाठी या ठिकाणी केला जातो त्या याच्यावरती उपसाबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. हो, धन्यवाद कुलदीप या सगळ्या माहितीबद्दल.